या पर्वतवासी दत्ताविषयी उपलब्ध असलेली माहिती सुद्धा तितकीच मनोरंजक आहे. 1810 साली या डोंगरावर राहणाऱ्या एका दत्तभक्त गोसाव्यानी इथे एक मठी बांधली. एक दिवस त्यांनी दत्ताच्या पादुका पूर्वीच्या जागेवरून काढून मठीत आणल्या आणि घागरी खाली पुरून ठेवल्या. पुढे 1831 मध्ये इथे एका पाषाणाची दीपमाळ बांधण्यात आली. 1834 मध्ये गोविंद वाडकर नावाच्या एका कोळी गृहस्थाने पादुकांमोती प्रदक्षिणेची वाट बांधली आणि मग वर कळस चढवला. तर 1843 मध्ये गणेश भट प्रभासकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून कौलारू मंडप बांधला. त्यानंतर 1857 च्या सुमारास एका फिरत्या बैराग्याने दत्ताची एक पाषाण मूर्ती आणली आणि तिची जुन्या पादुकांजवळ स्थापना केली. नवनाथांचे वास्तव्य इथे होते असे नवनाथ ग्रंथावरून तरी वाटत. आंग्र्यांच्या उत्तरकालीन इतिहासातही या दत्त मंदिराचा उल्लेख वरचेवर आढळतो. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाले वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरु भजनाचा महिमा न कर आगमा निगमासे. गुरु भजनाचा महिमा न कर आगमा निगमासे. अनुभविते जाणतीज गुरुपदीचे अभिलाषी. धन्य औदुंबराच्या या मठात श्री दत्तगुरूंच्या मूर्ती बरोबरच साईबाबा आणि गणपतीची मूर्ती सुद्धा विराजमान आहे. दत्त महाराजांच्या सान्निध्यात असलेलं हे साईबाबांचं मंदिर भाविक प्रथम इथे दर्शन घेऊन नंतर महाराजांच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतात. ॐ राम दत्तात्रेयाय नमः. ॐ राम दत्तात्रेयाय नमः. ॐ राम दत्तात्रेयाय नमः. त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नीती नीती शब्द नये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधि नये ध्याना. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती हो वाणीता हरली भव चिंता. जय देव जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली येथे कैचा हेत जन्म मरणाचा पुरला से अंत. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती हो वाणीता हरली भव चिंता. जय देव जय देव दत्त येऊनी या उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी या आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा तू कपिला. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती हो वाणीता हरली भव चिंता. जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. तूपणाची झाली पोळवण एका जनार्दनी श्री दत्त ज्ञान. जय देव जय देव जय देव जय